नमस्कार, मी गौरी केळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगुल आता कोणत्याही क्षणी वाजणार आहे. येत्या काहीच दिवसात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय. विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रमुख पक्ष 125-125 अशा जागा लढवणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता ठरला असून आता भाजप शिवसेना युतीच्या जागा वाटपाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 125 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत, तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येतील. लोकशाही आघाडी आम्ही एकत्र काम केलेलं आहे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांनी. आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही प्रथम तर 125 जागा आमच्या दोघांच्या म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या केल्या. मित्रपक्षांकरता 38 ह्या आहेत. वेळप्रसंगी आमच्या 125 पैकी सुद्धा म्हणजे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी त्यातल्या काही देण्याची जर गरज भासली तर त्यासुद्धा आम्ही देण्याकरता मित्रांसाठी तयार आहोत. त्यामध्ये समाजवादी पार्टी आहे, BSP म्हणजे बहुजन समाज पार्टी, त्यामध्ये ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असतील, प्राध्यापक कवाड्यांचा रिपब्लिकन गट असेल, याच्याशिवाय कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट मार्क्सवादी पार्टी आणि कोणीही जे विचार मानतात, घटनेला मानतात, धर्मनिरपेक्ष मानतात, असे जे कोणी असेल त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्याच्यातून आम्ही ही आघाडीची पूर्णपणे आघाडी बांधतो आहोत आणि समोर या निवडणुकीला जातो. सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्याचा प्रकार घडलाय. इस्लामपूरच्या ताकारी पलूस रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या रथापुढे येत कोंबड्या आणि अंडी फेकली. कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हातात अंडी आणि कोंबड्या घेतल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ येताच त्यांनी अंडी फेकली आणि कोंबड्या हवेत भिरकावल्या. मात्र या आंदोलनात अंड्यांचं तर नुकसान झालंच, पण काही कोंबड्याही रथाखाली चिरडल्या. राम मंदिरासंदर्भात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ठाम होती की राम मंदिर व्हायला हवं. सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचा खटला अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे न्यायालयाना विनंती आहे की आम्ही किती वेळ वाट पाहायची, लवकरात लवकर निर्णय द्यावा. शक्य असल्यास कलम 370 प्रमाणेच सरकारने राम मंदिरासाठी एखादं धाडसी पाऊल उचलावं, असं उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर देखील उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंकडून आम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही सामनामध्ये सांगितल्या आहेत, त्यांचा अपमान करण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिरासाठी शिवसेना पहिल्या दिवसापासून आग्रही आहे. त्याही वेळेला ज्या वेळेला बाबरी पाडण्यात आली तेव्हाही आपल्याला आठवत असेल की संपूर्ण देशात फक्त शिवसेना प्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली होती. आता गेले किती, मला वाटतं किती 90 सालापासून हा विषय चाललेला आहे, 90-92 पासून किती वर्ष आपण थांबायचं. कोर्टात अंतिम टप्प्यात हा विषय आलाय असं आम्ही सगळीकडनं ऐकतो आहोत. न्यायदेवतेला आमची विनंती आहे की लवकरात लवकर आपला जो काही निर्णय असेल तो द्यावा. पण त्या पलीकडे जाऊन सरकारकडनं आमची अपेक्षा आहे की जसं आपण 370 कलम हा मुद्दा कोर्टात किंवा इकडे तिकडे वाट न बघता आपल्या अधिकारामध्ये तो निर्णय घेतला आणि आपलं जे काश्मीर आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशाचा, हिंदुस्थानचा जो अविभाज्य भूभाग होता, आहे आणि राहील, त्याच्याबद्दल जे धाडसाने केंद्र सरकारने पाऊल उचललं तसंच एक धाडसी पाऊल राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा केंद्राने उचलावं अशी आमची त्यानं एक अपेक्षा आहे आणि विनंती आहे की उदयनराजेंचा कुठे त्याच्यात अपमान केला गेलेला नाहीये आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला ज्या त्यांच्याकडनं अपेक्षित आहेत त्या शेवटी आपल्या माणसाकडनं अपेक्षा करणं हे आपलं काम आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय. महाजनादेश यात्रा कराडमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तर चंद्रकांत पाटील हे त्या दृष्टीने मतदारसंघाची चाचपणी देखील करतायत. यावरून स्वाभिमानी शेतकरीचे
अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची तयारी दाखवली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. चंद्रकांत पाटील यांना स्वतःचा मतदारसंघ नाही, ते मतदारसंघाची चाचपणी करतायत. ते ग्रामीण भागातील मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.